लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के तुर्बे स्लम इलाके में अब पानी की किल्लत से निजात मिलने वाली है। स्थानीय शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी की माने NMMC आयुक्त अभिजीत बांगर ने दिवाली के बाद तुर्बे स्टोर्स इलाके में MIDC के जरिए जलापूर्ति बढ़ाने, सीवरेज पाइपलाइन बदलने और हाईवे पर उड़ान पुल को जल्द पूरा करने का भरोसा दिलाया है। इस अवसर पर वरिष्ठ समाज सेवी दिलीप जगताप समेत कई पदाधिकारी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। तुर्बे क्षेत्र के स्थानीय शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी ने नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और जलापूर्ति की समस्या दूर करने, सीवरेज लाइन बदलने और हाईवे पर उड़ान पुल का शीघ्र निर्माण करने की मांग दोहराई। इस दौरान वरिष्ठ समाज सेवी दिलीप जगताप, तैयब पटेल, दीपेश शिंदे समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। सुरेश कुलकर्णी ने आयुक्त से चर्चा के दौरान तुर्बे स्टोर्स हनुमान नगर और इंदिरा नगर में चल रही पानी की भयंकर किल्लत, सीवरेज पाइपलाइन की गंभीर समस्या और तुर्बे स्टोर्स में हाईवे पर उड़ान पुल के अभाव में हो रही जानलेवा दुर्घटनाओं पर ध्यान दिलाया और इनके तत्काल समाधान की मांग की। शिवसेना नेता ने विश्वास जताया कि जिस तरह आयुक्त ने दिवाली के बाद नागरी समस्याओं के समाधान का भरोसा दिलाया है, उससे तुर्बे स्टोर्स और आसपास के इलाकों की नागरी समस्याओं का हल जरूर निकलेगा। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। आपल्याला मोरबे डॅम असताना महापार MIDC पाणी देत होते आणि त्या ठिकाणी आमचं मागणी होती की मोरबे धरणाचे पाणी मिळावं आणि त्या ठिकाणी आज झाला विषय। मोरबे धरणाचे पाणी आपल्याला दिवाळीच्या नंतर तुर्बे स्टोर हनुमान नगरसाठी येईल आणि त्या ठिकाणी इंदिरा नगरसाठी जे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी 1-2 MLD पाणी वाढवून त्या ठिकाणी MIDC पाणी द्यायचे असा आज चर्चा झाली। दिवाळीच्या नंतर हे दोन्ही प्रश्न, तिन्ही प्रश्न सुटलेले पाण्याचे। शिवराज लेणचे आम्ही गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतो, त्या ठिकाणी 10 वर्षापासून पाठपुरत करत असताना त्या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानमधले आज टॉयलेट बांधलेले आहेत। त्या ठिकाणी टॉयलेट बांधल्यामुळं त्या ठिकाणी शिवराज लेण नसल्यामुळं त्या गटरमध्ये शिवराजचे पाणी सोडल्यामुळं त्या ठिकाणी आपसामध्ये लोकांची मारामारी, वाद, भांडणं व्हायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणी साहेबाला सांगितलं, गेल्या 7-8-10 वर्षापासून मी ह्या गोष्टीला पाठपुरावा करतो, सभागृहात आवाज उठवला, स्टँडिंगला पण या विषयावरती चर्चा झालेली आहे। आज कुठंतरी ते विषय जाऊन आज ते प्रश्न मिटला। शिवराज लेणचे काम लवकरात लवकर त्यांचे डिझाईन तयार झालेले आणि दिवाळीच्या नंतर ते प्रश्न सोडवू आणि ते लवकरच काम चालू होईल, टेंडर काढू असे ते सांगितलेले आहेत। उड्डाण ब्रिज गेले आता बरेच वर्षापासून आमची मागणी आहे, त्या ठिकाणी स्कायवॅक बांधले होते, स्कायवॅकचे टेंडर निघाले, ते टेंडर रद्द झालं, कोणी टेंडर टाकले नाही। त्याच्यानंतर आम्ही उड्डाण ब्रिजची मागणी केली आदरणीय कमिशनरच्या माध्यमातून, सिटी इंजिनियरच्या माध्यमातून, हे उड्डाण ब्रिजची बीन काम लवकरात लवकर दिवाळीच्या नंतर टेंडर काढू असं साहेबांनी सांगितलेलं आहे। आमच्या इथं माता बाल रुग्णालयासाठी जागा नसल्यामुळं आम्ही जिल्हा परिषदेचे गोडाऊन मागितले, जिल्हा परिषदेचे गोडाऊन गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतो, ती अद्याप झालं नव्हतं। उद्या हॉस्पिटल जर माता बाल रुग्णालय झालं तर त्या ठिकाणी आम्हाला वाशीला, त्या ठिकाणी नेरूळला की त्या महिलांना त्रास होणार नाही या गोष्टीची। उद्या जर आम्ही वाशीला गेलं की वाशीत लोक बोललं जागा नाही, नेरूळला जावा, नेरूळला गेलं की तिथंही जागा नसते, कधी वाशीला पळवा, असे फरकण खूप झालेले आहेत की बरेच आज महिलांची खूप त्रास झालेले त्या महिलांना पण आणि डिलिव्हरी पण रिक्षात झालेले काही ठिकाणी। ह्या गोष्टीमध्ये आम्ही या विषयावरती गंभीराने त्या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री साहेबांना आणि खासदार साहेबांना सांगून आदरणीय आज कमिशनर साहेबांनी पण या गोष्टीत लक्ष देऊन ह्या गोष्टीची पण आम्ही लवकरात लवकर पैसे देऊन ते घडवून घ्यायचे ठरलेले आहे। आणि 4-5 कामं अतिशय बरेच वर्षापासून रेंगळत पडले होते ते काम आज मार्गी लागले, दिवाळीच्या नंतर काम होतील असे कमिशनर साहेबांनी आणि सिटी इंजिनियर साहेबांनी सांगितलेलं आहे। कमिशनर साहेबांचं आणि सिटी इंजिनियरचं मी मनापासून धन्यवाद करतो। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।